अमोल येसनकर. पुलगावच्या कॅड कॅम्पच्या फायर डिपार्टमेंटमध्ये ते चालक पदावर कार्यरत होते. देशसेवेनं भारलेले अमोल येसनकर 30 मेच्या रात्री ड्युटीवर आपलं कर्तव्य बजावत होते. ज्या ठिकाणी हा भीषण स्फोट झाला त्याच्या काही अंतरावरच ते ड्युटीवर होते. भीषण आग विझवताना झालेल्या स्फोटात त्यांना वीरमरण आलंय. घरातला एकुलता एक मुलगा गमावल्यानं येसनकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुलाच्या जाण्याचं दुःख असलं तरी देशसेवा करताना वीरमरण आलेल्या मुलाचा अभिमान असल्याचं अमोल येसनकरांच्या वडिलांनी सांगितलंय. भावना आहे की देशाकरता तो शहीद झाला आणि जिथे तो सर्व्हिस करत होता तिथे केव्हाही काही होऊ शकते. त्याच्यामुळे भावना थोडं दुःख तर वाटते परंतु खुशी या गोष्टीचे की तो देशाला त्यांनी आपलं वाचवण्यामध्ये बलिदान दिलं. शहीद अमोल येसनकर यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्यानं ते सगळ्यांचेच लाडके होते. अमोल यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. मुलगा होता त्यांना आणि तो देशासाठी हे शहीद झाला त्याबद्दल आम्हाला दुःख वाटत. एक आई वडील नाही मुलगा, बहिणीचे लग्न झाले होते. या घटनेमुळे पुलगाव शहर हादरून गेलंय, तितकंच शोकाकुलंय. भविष्यात अशी घटना होऊ नये अशीच प्रार्थना पुलगावचे नागरिक करतायत. अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.